जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं स्केटिंग रॅली प्लास्टिक मुक्ती असे उपक्रम राबवण्यात आले एकटी संस्थेच्या वतीनं शहरातून पर्यावरण रॅली काढण्यात आली कोल्हापूर स्टीलच्या वतीनं पंचगंगा नदीघाटाची स्वच्छता करण्यात आली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं कोल्हापूर शहरात स्केटिंग रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या स्केटिंग रॅलीचं उद्घाटन प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर आणि उपप्रादेशिक अधिकारी प्रशांता गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला रॅलीमध्ये एमएच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता महेश कदम यांनी या रॅलीचं संयोजन केलं होतं प्लास्टिकमुळं होणाऱ्या प्रदूषणाबाबत नागेश लोहळकर यांनी प्रबोधन केलं ही रॅली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयापासून शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आली शिवाजी चौकात प्रदूषण नियंत्रण मंडळानं रिक्षाचालकांना प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी आवाहन करून रिक्षावर प्लास्टिक बंदीची स्टिकर्स लावावी महापालिकेच्या परिवहन विभागासोबतही पर्यावरण दिन साजरा करण्यात आला केएमटी बसवरही स्टिकर्स लावण्यात आले या कार्यक्रमाला प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई पर्यावरण समितीचे सदस्य अनिल चौगले कॉमन मॅनचे अॅडव्होकेट बाबा इंदुलकर महापालिकेचे पदाधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूर स्टील लिमिटेड किर्लोस्कर ग्रुपच्या वतीनं पंचगंगा नदी घाट आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नदी घाटावरील कचरा प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करून परिसर स्वच्छ केला एकट्या संस्थेच्या वतीनं आज मध्यवर्ती बस स्थानक इथं प्रबोधनात्मक रॅली काढण्यात आली कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरात घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं संकलन आणि विलगीकरण प्रकल्प राबवण्यात येतोय या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावं या उद्देशानं एकटी संस्थेनं मध्यवर्ती एसटी बस स्थानकासमोरील रिक्षा थांब्याजवळ प्रबोधनात्मक रॅली काढली यामध्ये जैनुद्दीन पन्हाळकर मनीषा पोटे यांच्यासह एकटी संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते